सगळे नवे जुने संपवून प्रत्येक चौकात फक्त मीस टिकणार साहेब हा मुळशी पॅटर्न मधला डायलॉग आपण अजून विसरलेलो नाही आत्ता हा डायलॉग आठवायचं कारण म्हणजे लालबाटली तुमच्या मनात आलेल्या इतर लालबाटल्या साईडला करा कारण आपण बोलतोय स्टिंग बद्दल आधी कसं उन्हाळ्यात लोक निरा लिंबू सरबत ताक असल्या गोष्टी प्यायचे नाही म्हणजे आत्ताही पितात पण त्यापेक्षा जास्त मार्केट मिळतं एनर्जी ड्रिंकला लय लांब नाही चार पाच वर्षांपूर्वीही आपल्याला एनर्जी ड्रिंक म्हणजे श्रीमंतांचा विषय वाटायचा चुकून कधी रेडबुल पिलं तर आपण लोकांना सांगत फिरायचो पण आता विषय इतका किरकोळ झालाय कि की पोरं खिशात किंवा बॅगेत एनर्जी ड्रिंकच्या बॉटल घेऊन फिरतात आणि याचं कारण म्हणजे स्टिंग एनर्जी ड्रिंक ही बारकी बॉटल तुम्ही स्वीट होम पान टपऱ्या किराणा मालाची दुकानं आणि मेडिकल अशी सगळीकडे बघितली असणार बरं हे प्यायचं कारण काय असतंय तर काही म्हणजे लय दमायला झालंय स्टिंग पी काल लय लोड झालो आता डोकं थांबे ना स्टिंग पी लय बोर झाले धर स्टिंग पी थोडक्यात काय कुठेही गेलं तरी स्टिंग आहेच पण या स्टिंग मुळे नेमकं होतं काय स्टिंग मार्केटमध्ये आलं कसं मार्केटमध्ये टिकलं कसं आणि स्टिंग पिलेलं चांगलं असतंय की नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भारतात पहिलं ब्रँडेड एनर्जी ड्रिंक आलं दोन हजार नऊ मध्ये कुठलं तर रेड बोल ऑस्ट्रेलियात एकोणीसशे सत्त्याऐंशी मध्ये लॉन्च झाल्यानंतर भारताच्या मार्केटमध्ये उतरायला रेडबुलला वीस वर्ष लागली रेडबुल हिट तर झालं पण त्याची किंमत आजही शंभरच्या आत तेवढे आलेली नाही त्यामुळे लोक रेडबुल पितात पण कधीतरी ठीक आहे याच पॅटर्नवर त्यानंतर दोन हजार चौदामध्ये मार्केटमध्ये आलं मॉन्स्टर याची किंमत पण शंभरच्या उंबरठ्यावर पण पन दोन हजार पंधरामध्ये मॉन्स्टर एनर्जी ड्रिंक बॅन झाल्याची बातमी आली कान फाट्या नाव पडलं आणि मॉन्स्टरचा सेल कमी झाला साहजिकच एनर्जी ड्रिंकच्या मार्केटमध्ये स्पेस तयार झाली आणि हीच मिळवली स्टिंगनं पेप्सिकोनं दोन हजार आठमध्ये भारताच्या एनर्जी ड्रिंक मार्केटमध्ये पहिला डाव टाकून बघितला त्यांनी सोबी नावाचं एनर्जी ड्रिंक लॉन्च केलं खरं पण ते ज्या स्पीडमध्ये आलं त्याच्या डबल स्पीडमध्ये मार्केटमधून गायब झालं पण दोन हजार सतरामध्ये त्यांनी आपली बॉटलिंग कंपनी वरुण बेवरेजेस लिमिटेडसोबत पार्टनरशिप केली आणि स्टिंग लॉन्च केलं पेप्सिकोनं दोन हजार दोनमध्ये मध्ये स्टिंग व्हिएतनाममध्ये लॉन्च केलं होतं आणि ते यशस्वी ठरलेलं त्यामुळं हाच ब्रँड त्यांनी मोठा कंझ्युमर बेस असणाऱ्या भारतात आणलं त्यावेळी स्टिंगची किंमत होती अडीचशे मिलीलिटरच्या कॅनसाठी पन्नास रुपये आता पन्नास रुपये किमतीमुळं त्यांची कॉम्पिटिशन ना एकशे दहा एकशे पंचवीस रुपयेवाल्या रेडबुलसोबत सोबत होती आणि ना पस्तीस चाळीस रुपये थम्स थम्सअप पेप्सी कोका कोला अशा कोल्ड्रिंकसोबत सोबत मग स्टिंग एवढं पॉप्युलर झालं कसं तर दोन हजार वीसमध्ये मध्ये आणलेल्या मार्केट स्ट्रॅटेजीमुळे दोन हजार वीसमध्ये मध्ये पेप्सिकोनं स्टिंगसाठी मास अफोर्डेबल स्ट्रॅटर्जी आणली त्यांनी पन्नास रुपये किंमत बदलून वीस रुपये के केले आणि कॅनच्या ऐवजी प्लॅस्टिक बॉटलमध्ये स्टिंग विकायला सुरुवात केली आता वीस रुपयाला बॉटल मिळते त्यानंतर तरी येते आणि चवीला पण चांगले असं म्हणल्यावर लोक सुट्टी दही झाले आणि बघता बघता सगळ्याच दुकानांच्या फ्रीजमध्ये स्टिंगच्या बॉटल दिसू लागल्या एनर्जी ड्रिंक फक्त स्पोर्ट्समधले लोक पितात ते फक्त मोठमोठ्या पार्ट्यांमध्ये असतं हा समज स्टिंगनं खोडून काढला फक्त वीस रुपये किमतीमुळं स्टिंग सगळ्यांनाच परवडायला लागलं आणि एनर्जी ड्रिंक ही गोष्ट सर्वसामान्यांच्या लॉकडाऊन मुळे रेडबुलच्या आयातीला फटका बसला आणि विक्री ही एकवीस टक्क्यांनी कमी झाली त्याच वेळी स्टिंग भारतातच बनत असल्यानं आणि किंमतही लोकांना परवडणारी असल्यानं स्टिंगचा सेल वाढला किती वाढला तर चारशे चाळीस टक्क्यांनी दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी अक्षय कुमारला ब्रँड अँडर म्हणून साइन केलं वेगवेगळी ॲड कॅम्पेन्स आन, आणत आणखी लोकांपर्यंत आपला ब्रँड पोहोचवला त्यात पेप्सिकोचा भारतातला बेस भक्कम असल्यानं त्यांना स्टिंग वीस लाख आउटलेट्समध्ये विकण्यासाठी उपलब्ध करता आलं या सगळ्यामुळं रेडबुल आणि मॉन्स्टरच नाही तर इतर सॉफ्ट ड्रिंक्सलाही स्टिंगनं रिप्लेस केलं भारतातले एनर्जी ड्रिंकचं मार्केट बघितलं तर दोन हजार सतरामध्ये दोन पॉईंट पाच टक्के असलेला स्टिंगचा व्हॉल्युम शेअर दोन हजार एकवीस मध्ये शहाऐंशी टक्क्यांपर्यंत पोहोचला थोडक्यात स्टिंगनं इतर मोठ्या ब्रँडची स्पेस फक्त चौदा टक्क्यांवर आणली पण एवढी सगळी जनता पितीये त्या स्टिंग मध्ये नेमकं आहे काय फक्त स्टिंगच नाही तर कुठलंही एनर्जी ड्रिंक पिल्यावर झोप उडते अंगात एनर्जी येते आणि याला कारणीभूत असतं या एनर्जी ड्रिंक मधलं कॅफे जर स्टिंग बाबत बोलायचं झालं तर अडीचशे मिलीलिटरच्या स्टिंगच्या एका बॉटलमध्ये सत्तर एमजी कॅफे नसतं रेडबुलच्या अडीचशे मिलीलिटरच्या कॅनमध्ये हीच कॅफेनची मात्रा ऐंशी जी असते तर स्टिंगला कॉम्पिटिशन म्हणून असणाऱ्या थम्सअपच्या चार्जमध्ये साठ एम जी कॅफेन असते कॅफेन सोबतच स्टिंगमध्ये आर्टिफिशियल शुगर कार्बोनेटेड वॉटर सायट्रिक ऍसिड मॉडिफाईड फूड स्टार्च या गोष्टीही असतात मग स्टिंग पिणं चांगलं असतंय की बाद असतंय तर इथं आहे खरी गो स्टिंगच्या बाटली मागा असं लिहिलेलं असतं की लहान मुलं प्रेग्नंट बायका किंवा कॅफेनचा त्रास होणाऱ्या लोकांनी स्टिंग पिऊ नये आपल्याकडे कसं दुकानात कोणी स्टिंग मागितलं तरी ते मिळतं पण डॉक्टर असा सल्ला देतात की अठरा वर्ष वयापर्यंतच्या लोकांनी स्टिंग पिऊच नाही एका दिवसात दोन वर स्टिंग किंवा कुठलंच एनर्जी ड्रिंक पिऊ नये असंही सांगण्यात येतं कॅफेनच्या हायडोसमुळे हृदयाची गती ब्लड प्रेशर वाढू शकतं निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो कॅफेनचा इफेक्ट संपल्यावर प्रचंड थकवा येऊ शकतो किंवा अस्वस्थही वाटू शकतं आर्टिफिशियल शुगरचा वापर होत असल्यानं वजन वाढण्याचे आणि दात ठिसूळ होण्याची भीतीही असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लय जास्त पिलं तर याचं व्यसनही लागू शकतं त्यात डायबेटीसारखा आजार किंवा जेवण कमी असेल तर जीवाला धोका निर्माण होऊ शकतो हे फक्त स्टिंगच नाही तर इतर सगळ्याच एनर्जी ड्रिंकला लागू होत त्यामुळं फक्त पाच सहा वर्षांच्या काळात रेडबुल मॉन्स्टर सारख्या इंटरनॅशनल ब्रँड्सला मागे टाकून इंडियन मार्केटमध्ये एवढा मोठा बिझनेस केल्याबद्दल आपण स्टिंगचं कौतुक करू शकतोय पण पिताना मात्र जरा जपूनच बाकी तुमच्या या एनर्जी ड्रिंक्स बद्दलच्या प्रतिक्रिया आणि अनुभव कमेंट्समध्ये सांगा आणि बोल बिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका